पचपौली पुलिस थाना क्षेत्र में पार्किंग में खड़ी कार से बैटरी चुराने वाला मामला सामने आया है। इस मामले में एक आरोपी को भी गिरफ्तार किया है। पचपौली पुलिस थाना क्षेत्र में एक बैटरी चोरी का मामला सामने आया है। फरियादी ने बताया कि वो कामठी रोड के एक लॉन में परिवार के साथ कार्यक्रम में गए थे। कार पार्किंग में लगाई और जब घर जाने के लिए गाड़ी शुरू करने की कोशिश की तो गाड़ी शुरू नहीं हो रही थी। गाड़ी का कोई लाइट नहीं लग रहा था। चेक करने पर पता चला कि गाड़ी से बैटरी चोरी हो गई है। मामले की जांच करते हुए गुप्त जानकारी पर रफीक खान वहीद खान नामक आरोपी को गिरफ्तार किया है। पुलिस ने आरोपी से चोरी किए गए माल सहित एक कार जब्त की है जिसकी कीमत 6,75,500 रुपए बताई जा रही है। पुलिस आगे की जांच कर रही है। मागील काही दिवसापासून पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जी काही फोर व्हीलर वाहनं आहेत ती पार्क केलेली होती। त्या पार्क केलेल्या वाहनांच्या बॅटरी चोरीबाबत तक्रारी प्राप्त होत होत्या। त्यामध्ये एका फंक्शनमध्ये KMC लॉनच्या समोर दोन फॅमिली आलेली होती, त्यांच्या गाड्या त्या ठिकाणी पार्किंग केलेल्या होत्या आणि त्यामधून दोन बॅटरी चोरी गेल्याबाबत प्रथम खबर आम्हाला प्राप्त झाली होती। त्यानुसार गुन्हा नंबर 729/24 भारतीय न्यायसंहिता 303(2) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला होता आणि जो कोणी चोर आहे त्याचा तपास चालू केलेला होता। आमच्याकडचं जे गुन्हे प्रकटीकरण पथक आहे, DB पथक आहे, त्यांनी त्याच्यामध्ये तांत्रिक तपास करून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं आणि त्याच्याकडे चौकशी केली, ज्याचं नाव आहे रफीक खान शहीद खान। हा जो आहे हा स्वतः गॅरेज व्यावसायिक आहे, गाड्यांची दुरुस्ती वगैरे अशी कामं हा करतो आणि याला ताब्यात घेतल्यानंतर झालेल्या चौकशीमध्ये याच्याकडून एकूण 11 वेगवेगळ्या बॅटरी आम्ही जप्त केलेल्या आहेत। याच्यामध्ये ज्या आमच्याकडे चोरीला गेलेल्या दोन बॅटरी आहेत त्या रिकवर झालेल्या आहेत आणि त्याने अजून कुठून बॅटरी चोरलेल्या आहेत किंवा काय याबाबत देखील तपास चालू आहे आणि त्याचा काही पूर्व इतिहास आहे का, त्याचा रेकॉर्ड आहे का, आणखी काही ठिकाणी त्याने गुन्हे केलेले आहेत का याबाबत देखील आमचा तपास सुरू आहे। एक फोर व्हीलर कार आहे MH 31 DV 0708 जी एका व्यक्तीनं त्याच्याकडे दुरुस्तीसाठी पाठवलेली होती, त्या कारचा वापर करून त्याने हा गुन्हा केलेला आहे। ती कार देखील तपासकामी आपण ताब्यात घेतलेली आहे आणि पुढचा तपास चालू आहे। कॅमेरा पर्सन अखिलेश भारद्वाज के साथ अभिषेक पानसे की रिपोर्ट।